हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी चिंदीसोबत गप्पा मारणार आहे, म्हणजेच शिवानी सोनारसोबत, की हे चिंदी हे कॅरेक्टर जे आहे तिने ते कसं केलं, ते कॅरेक्टर करताना तिच्यासोबत काय काय धमाल आली, मजा आली, काय आव्हानं होती, या सगळ्याविषयी मी तिच्यासोबत आज गप्पा मारणार आहे. आज आमच्या दोघांचा एक ऑल टाईम सेम आहे, त्यामुळे मी आज तिच्याच गाडीत जातो आहे. आणि मग गाडीत जाता जाता गप्पा मारू, आणि जर वेळ कमी पडला तर मग सेटवरती गप्पा मारू. आणि तिला ते गिफ्ट पण द्यायचं आहे मला, ते गिफ्ट पण आता देऊन टाकू. हे घ्या, मी माझं काय करतो, सेटअप रेडी करतो आणि मग तुम्हाला भेटतो. दिस इज गुड. चला निघूयात. गुड मॉर्निंग अतुल. हो, यार इकडचं लाईट नाही आहे. चला अतुल, बाय बाय म्हणलं. बाय. शिवानीसाठी हे माझ्याकडनं छोटस गिफ्ट आहे. अरे वा, डोर उघडच आहे. ओ हॅलो, गुड मॉर्निंग. कशी आहेस? मी मस्त. शिवानी, माझ्याकडे तुला एक छोटस गिफ्ट आहे. निघायचं? येस. चलो चला. स्नेहल कुठे आहे? हाय, गुड मॉर्निंग. कशी आहेस? तू सा कुठे? अरे बाप रे. हाय, गुड मॉर्निंग. हो हो, नाही नाही, मी बघितलं, नेहमीच खरंच छान असते रूम. चलो निघूयात. चला आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये भेटूयात. ओय, मला खूप दिवसापासून ऍक्च्युली शिवानीशी गप्पा मारायच्या होत्या, आणि तो काय वेळ योगायोग होतच नव्हता. तर मग मी आज म्हणलं की नाही, आत्ता तर शिवानीला गाठलंच पाहिजे. म्हणून मी म्हणलं की शिवानीला काल, शिवानी उद्या तुझा आणि माझा कॉल टाईम सेम आहे, आणि मी तुझ्या गाडी घेतोय उद्या. ऍक्च्युली शिवानी, मला तुला हे विचारायचं आहे, सिंधुताई कॅरेक्टर हे जो तू करतीयस, हे कॅरेक्टर करताना तुला काय काय आव्हानं आली आहेत? म्हणजे कारण की तू शुद्ध पुणेरी आणि शुद्ध वऱ्हाडी भाषा आणि आउटडोअरला शूट करतेस, सगळे नवीन कलाकार तुझ्यासाठी, म्हणजे फक्त विद्या सावळे आणि अंकिता निकरड या दोन व्यक्ती सोडल्या तर तुला बाकी कोणाची काही म्हणजे तसा हे नव्हता, संबंध नव्हता, ओळखीचा काही प्रश्नच नव्हता. या सगळ्या लोकांसोबत काम करताना विठ्ठल डाकवे सर तेव्हा दिग्दर्शक होते, ते खूप सिनियर आहेत, आणि सिंधुताई ही कॅरेक्टर, तेव्हा मी माझी एक आठवण सांगतो की तू कोणाशी बोलायचीच नाहीस. तर सिंधुताई ही कॅरेक्टर करताना तुला काय काय आव्हानं आली आणि तू कसं कॅरेक्टर शोधलंस? खूप खूप खरं सांगायचं तर ते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणताच येणार नाही त्याला, खरं सांगायचं तर, कारण त्यांचं आयुष्य खूप जवळून खूप लोकांनी बघितलेलं आहे. सो माझ्यासाठी सुरुवातीला ना मला खूप प्रेशर आलं होतं, आणि सुरुवातीला असं मला वाटायचं की यार मी त्यांना कधीच भेटलेली नाहीये, तर माझ्याच्यानं हे होणारच नाही, मला जमणारच नाही. म्हणजे एक वेळ चला भाषा वगैरे जमेल, पण त्यांचं काम इतकं मोठं आहे किंवा त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे तर आपल्याला कसं समजणार. आणि माझ्या ओळखीतली अशी खूप लोक आहेत की ज्यांनी, जे लोक माईंना भेटले होते, सो ते मला वेगळे वेगळे किस्से सांगायचे. आणि जेव्हा जेव्हा मी माईंचे किस्से ऐकले ना, तेव्हा तेव्हा मी लोकांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक बघितलेली, एक वेगळंच इमोशन बघितलेलं आहे. आणि मला ते खूप, मला खूप भीती वाटायची की हे मला नाही माहिती की हे मी पडद्यावर साकारू शकेन की नाही, किंवा आपल्या टीव्हीसाठी मी साकारू शकेन की नाही. पण मग ना नंतर एका पॉईंट नंतर असं झालं की मला असं वाटायला लागलं की कितीही झालं तरी ती एक सामान्य स्त्री आहे. ओके, तिचं आयुष्य तेव्हा जेव्हा त्या जगत होत्या तेव्हा त्यांना हे नसेल वाटलं की पुढे जाऊन असं काहीतरी होणार आहे. सो आपल्या समोर जे येत आहे ते आपण फक्त प्रामाणिकपणे करूयात, तरच कुठेतरी जाऊन आपण त्याला न्याय देऊ शकू. आणि आव्हानं म्हणशील तर अजून आजही येत आहेत, कसं काय आजही येतात, कारण करेक्ट बोललास तू, मी पुण्यात वाढलेली मुलगी आहे, माझा खेडेगावांशी किंवा गाव भागाशी तसा फार संबंध कधीच नव्हता. आणि
मी इतके दिवस ग्रामीण भागात राहिलेच नव्हते कधीच. सो ग्रामीण भागातली जी कामं असतात ती सुद्धा मला माहीत नव्हती की हे असं असतं किंवा हे असं करायचं असतं. तर एकतर आपण खूप आधीचा काळ दाखवतोय आणि आपण शहरात जेव्हा राहत असतो ना त्यावेळेस आपण कुठेतरी कन्सिडर केलेलं असतं इथल्या लोकांना. आपल्याला असं वाटत असतं की हा यार ठीक आहे ना आपण सुखात आहोत ते सुद्धा सुखातच असतील किंवा त्यांचं आयुष्य सुद्धा खूपच सुखकर असेल. पण तसं नाहीये. आपल्या समोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी ह्या खूप वेगळ्या वेगळ्या. तर फक्त भाषा शिकणं असं नाही. भाषा तर मी शिकतेच आहे हळूहळू किंवा अजूनही माझं चालू आहे. पण नऊवारी साडीत वावरणं किंवा भाकऱ्या धापणं शेण सारवणं त्याच्यानंतर बिना चपलेचं चाललं इज द बिगेस्ट टास्क फॉर मी. कारण मी माझ्या काइंड ऑफ ओसीडी आहे मला पायाचा. मला माझे पाय सतत स्वच्छ लागतात. मला नाही आवडत माझ्या पायांना काही लागलेलं किंवा काय असं. पण इकडे मेन टास्क माझा तो होता की मला बिना चपलेचं चालायचं होतं. आणि सुरुवातीला खूप त्रास झाला मला. खूप म्हणजे मी लिटरली आईला फोन बिन करून रडायचे की मला चप्पल घालायचे यार मी नाही अशी चालू शकत. आणि काटे टोचणं दगडांवरनं चालणं सवयच नसते आपल्याला. आपल्याला अजिबात सवय नसते. आणि मग हळूहळू ते जरा सवय झाली त्याची. हा सो आता मला फार काही वाटत नाही त्याच्यात की मला असं विशेष फार काही वाटत नाही. ओके असं हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होत गेली. कॅरेक्टर कधी सापडलं? कॅरेक्टर कधी सापडलं कुठल्या एखादा असा पर्टिक्युलर सीन आहे की या सीनला सिंधुताई अशा वागतील किंवा इथे सिंधुताई अशा रिॲक्ट होतील. एक शिवानी सोनार म्हणून तुला काय वाटलं? ऍक्च्युली असे खूप सीन आहेत की छोट्या छोट्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळत जातात ना. सो तसं मला असं वाटतं पहिल्यांदा जेव्हा जात्यावर बसून ओवी गायले ना क्या बात आहे ते तिथनं सुरुवात झाली. वा तिथून सुरुवात झाली ते मिळायला कुठेतरी की आठवते तुला मूवी ती? हो मी आपल्या प्रोमो शूट साठी मी अरे संसार संसार गायले होते. आणि अरे संसार संसार हे आपण आधी खूप वेळेला ऐकलं आहे पण एक खऱ्या अर्थानं जगणं म्हणतो ना ते तसं त्या दिवशी जरा झालं होतं. सो तिथनं सुरुवात झाली. शिवानीला मी काय तिची ओळख सांगणार बाबा. तिला सगळ्या महाराष्ट्र ओळखतो म्हणजे राजा राणीच्या जोडी पासून. त्याआधी तिने भरपूर कामं केली आहेत. काय चेंजेस केलेस तू स्वतःमध्ये कॅरेक्टर करताना? मुळातच सिंधुताईंचं काम करण्यामागचा हेतूच बेसिकली राजा राणीची जोडी झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती की काहीतरी वेगळ्या धाटणीचं काम करायला मिळावं. कारण मी जेव्हा संजू नाव होतं त्या कॅरेक्टरचं. सो संजू जेव्हा मी करत होते ना तेव्हा मला खूप लोक म्हणायचे की शिवानीच आहे म्हणजे शिवानी सारखीच आहे. अरे पण मला असं की असं नाहीये त्या कॅरेक्टर साठी. पण त्या कॅरेक्टर साठी सुद्धा मी खूप अभ्यास केला होता. ते खूप वेगळं होतं हे खूप वेगळं आहे. सो माझी अशी खूप इच्छा होती की नाही आता काहीतरी वेगळं मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता यावं आणि मला सुद्धा एक्सप्लोअर करायला मिळावं. म्हणूनच कुठेतरी मी ही भूमिका स्वीकारली होती. आणि जी जोडीचं जे मुळातच संजू ही काल्पनिक होती. म्हणजे काल्पनिक हा राईट आहे ना. किंवा तिला लेखकांनी लिहिलेलं होतं. ओके पण सिंधुताईंचं तसं नाहीये. काइंड ऑफ ही एक चरित्र गाथाच आहे खरं सांगायचं तर. तर सिंधुताईंना लोक भेटली आहेत प्रत्यक्षात. सो हा एक खूप मोठा फरक आहे या सगळ्यातला. त्यांचं आयुष्य आपण खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा स्ट्रगल आपण खूप जवळून ऐकलेला आहे आणि तो सगळ्यांनाच खूप जास्त प्रेरित करतो. मला एक तुला असं विचारायचं की तुझं कॅरेक्टर शोधण्याची जी तुझी जर्नी असते किंवा ते कसं शोधतेस काय तुझी प्रोसेस आहे कसं तू तुला ती कॅरेक्टर शोधायला मदत करते म्हणजे काय सायकोलॉजिकली तू स्वतःमध्ये चेंजेस करतेस म्हणजे आधी इनर कॅरेक्टर शोधतेस का आउटर कॅरेक्टर शोधतेस कशा पद्धतीचं तू? मला असं कायम वाटतं की जेव्हा जेव्हा केव्हा मला कॅरेक्टर बद्दल कळतं की हे असं असं कॅरेक्टर आहे बघा तर तेव्हा ना कुठे ना कुठेतरी आपल्यामध्ये ती एक इमोशन असते. करेक्ट आहे. ठीक आहे. जसं संजू अल्लड होती सिंधुताईंचं काम करत असताना खूप कणखर आहेत त्या. सो कुठेतरी हे आपल्यात असतं आणि मग ते जर आपल्या मनाला म्हणजे माझ्या मनाला जेन्युइनली भिडलं ना की यार
हा हे आपल्याकडे हे आपल्यात सुद्धा आहे किंवा हे जे त्या कॅरेक्टरमध्ये आहे ना कुठलीही एक्स वाय झेड गोष्ट हे आपल्यात सुद्धा आहे, मग आपण हे एक्सप्लोर करूयात का, ही आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते का, ती इमोशन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते का? कारण मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही कॅरेक्टरचा ना एक पर्टिक्युलर इमोशन असतो, तर ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल का नाही एवढं मी बघते, त्याप्रमाणे मी ऑडिशन देते. जर समोरच्या माणसाला ते आवडलं तर ते वर्कआउट होतं, जर ते त्यांना नाही आवडलं तर ते वर्कआउट नाही होत. मी शिवानीला नेहमी ऑब्झर्व करतो की एवढं काम करते, सकाळी 7 ते संध्याकाळी 10 वाजलेपर्यंत ती सतत कामात असते. अजिबात म्हणजे तिला एक सीनचा सुद्धा गॅप नसतो. आम्हाला असं वाटतं की तिला एखाद्या सीनचा गॅप मिळायला पाहिजे, म्हणजे आम्हाला किंवा बाकी इतर कलाकारांना भरपूर गॅप असतोच. मला गॅप असला की त्यांना आनंद होतो, सगळ्यांना मला आनंद होतो यार की पुरीला गॅप भेटला. एवढी काम करते, मला खरं तर तिला हे विचारायचं की याचा काय राज आहे, या फिटनेसचा काय राज आहे एवढा की 12-13-14 तास ती कंटिन्यू त्याच एनर्जीने, म्हणजे सकाळी जी शिवानी आपल्याला पाहायला मिळते गुड मॉर्निंग अशीवाली, तीच संध्याकाळी गुड नाईट अशी भेटते, कसं शक्य आहे? म्हणजे हे फार अवघड आहे. शिवानी ही खरंच ही म्हणजे काय करतेस यासाठी, म्हणजे काय तुझा डायट तसा आहे का मुळातच तशी आहेस तू? नाही, मला असं वाटतं की मी मुळातच तशी आहे. मला खूप लोक हा प्रश्न विचारतात की तू काय करते यार, तू अशी सतत कशी असते, पण मला असं खूप जेन्युइनली वाटतं की तुम्ही आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रेम करतो नाही कोणी मागे खेचू शकत त्याच्यासाठी. येस येस, म्हणजे ज्या गोष्टीवर आपण जास्त प्रेम करतो ना ती काम करताना आपल्याला कधी थकवा कंटाळा येत नाही. म्हणजे माझे आई वडील सुद्धा मला बोलतात की तुझं इतर वेळी जर तुम्ही मला बघितलं तर मी कदाचित नसते अशी 24 तास, पण काम करत असताना मी असते. आणि ही गोष्ट ना मला सुरुवातीला रिअलाइज नव्हती झाली, पण माझ्या आईने मला रिअलाइज करून दिलं होतं की तुला जेव्हा एखादी गोष्ट आवडते ना त्यावेळेस तू कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता ती कंटिन्युअस करू शकतेस किंवा तू ती करतेस. आणि ते बघूनच त्यांनी मला या क्षेत्रात यायला परवानगी दिली. तू म्हणजे त्या बाबतीमध्ये तुला खरंच कोणीच बीट नाही करू शकत, एवढा स्टॅमिना आहे तिचा. अरे शिवानी, आता तुला म्हणजे तुझं फ्युचर मध्ये काय तुझे प्लॅन्स आहेत की तुला आता म्हणजे एक महाराष्ट्र समोर किंवा इंडिया समोर कसं स्वतःला प्रेझेंट करायला आवडेल, किंवा तुला काय काम करायची इच्छा आहे, म्हणजे तुझे ड्रीम रोल्स काय आहेत, तुला काय काम करायची? मी खूप खरं सांगते, हे हा प्रश्न मला जेव्हा जेव्हा विचारला गेलाय तेव्हा तेव्हा मी हेच उत्तर दिलेलं आहे, आणि मी आजही तेच उत्तर देणार आहे की मी कधीच हे नाही ठरवलं की मला विशिष्ट प्रकारची भूमिका करायची आहे किंवा असं तसं, पण मला काही डिरेक्टर्स बरोबर काम करायची खूप मनापासून इच्छा आहे. आणि मग ते कुठल्याही माध्यमातून असू दे, नाटक असू दे, टेलिव्हिजन असू दे किंवा फिल्म असू दे, वेबसिरीज असू दे, मला माझी त्याच्यासाठीची लिस्ट तयार आहे. आणि मला माझ्याशी जेन्युइनली खूप इच्छा आहे की मला काही डिरेक्टर्स बरोबर काम करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. सो त्या डिरेक्टर्स वर लवकरात लवकर टिक मार्क्स यावे, त्या लिस्टवर लवकरात लवकर टिक मार्क्स यावे असं मला वाटतंय. वा, किती छान गोष्ट आहे ना की ज्या व्यक्तींसोबत आपल्याला काम करायचं आहे त्यांची नावं सगळ्यांची लिहून ठेवायची आणि टार्गेटली म्हणजे पेपर प्लॅन करून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल. वा, हे मला फार आवडलं शिवानी. या सगळ्या लोकांसोबत म्हणजे सिंधू त्यांच्या टीम सोबत, ही दिग्दर्शक असू देत, टेक्निशियन्स असू देत, तुझे को आर्टिस्ट असू देत, यांच्यासोबत तुझं कसं बॉन्डिंग झालं, याबद्दल मला थोडीशी चर्चा करायची आहे. म्हणजे आपण सुरुवात करूयात आपल्या घरातल्या सिनियर तर तिच्यासोबतचा तुझा कसा अनुभव होता? तर विद्याताईसोबतचा अनुभव खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण विद्याताई आणि मी आधीच्या मालिकेत सुद्धा एकत्र होतो ज्याच्यात ती माझ्या बॉसचा रोल करत होती आणि ज्याच्यात ती काइंड ऑफ निगेटिव्ह कॅरेक्टर करत होती. सो तेव्हा असं नाही का नेहमी असं एकदम टशन टशन आणि आम्ही असेवाले सीन करायचो की ज्याच्यात आमचा 36 आकडा आहे, ती मला टशन देते, मी तिला टशन देतोय. पण ह्या मालिकेमध्ये तिने माझ्या सासूचं काम केलं आणि ह्या मालिकेमध्ये तिला खूप वेगळ्या वेगळ्या शेड्स एक्सप्लोअर करायला मिळाल्या. आणि आमचा पहिलाच, आय थिंक पहिला का दुसराच सीन होता, एक मेजर मोठा सिक्वेन्स होता ज्याच्यात हरपा चिंदीला ओरडतो, तिला रागवतो आणि तिला चापकानी मारतो. आणि त्याच्यानंतर असं होतं की माझा आणि तिचा वयस लागला आणि त्याच्यात मी तिला जाऊन म्हणते की तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा असं. आणि तेव्हा ना विद्याताईच्या डोळ म्हणजे जे
जे आधीच्या मालिकेत मी तिच्या बरोबर कधीच एक्सपिरियन्स केलं नव्हतं ते मी त्या काही 30-35 सेकंदात मी तेव्हा एक्सपिरियन्स केलं, कारण तिच्या डोळ्यात खरंच पाणी आलं होतं. आणि मला असं झालं की यार मी विद्याताईची ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून पण ही बाजू कधी पाहिलेली नाही. तर आम्ही वेगळ्याच कनेक्ट झालो तेव्हा, खूप वेगळ्या कनेक्ट. आणि आम्ही या विषयावर कधी बोललो नाही आहोत. मी पहिल्यांदा ही गोष्ट बोलतीये की विद्याताई आणि मी असं काहीतरी एक्सपिरियन्स केला आहे, पण ही गोष्ट खरी आहे की तिची आणि माझी वाईब काहीतरी वेगळीच मॅच झाली. आणि ती इतकी अप्रतिम कलाकार आहे की जेव्हा ती आधीच्या मालिकेत जे कॅरेक्टर करायची ज्याचं नाव होतं गुलाब, तर तिला सगळेजण गुलाबच म्हणायचे. मला आठवतच नाही की तिला कधी कोणी विद्याताई म्हटले किंवा विद्या म्हणून हाक मारली. आणि सेम इकडे ती आमच्या मायचं काम करते आणि इथे सुद्धा सगळे तिला मायच म्हणतात. सो ती कुठलंही कॅरेक्टर इतक्या प्रेमाने करते की तिची खरी आयडेंटिटी सुद्धा आपण कधी कधी विसरतो आणि तिला कॅरेक्टरनीच हाक मारतो. अतुल सो अतुल आणि मी खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. हो सो फार पूर्वी मी आणि अतुलनी एक फिल्म केली होती. सगळ्यात जास्त सीन्स अतुल सोबत केलेले आहेत, त्याच्यामुळे अतुलचं आणि माझं ते खूप कम्फर्ट झोन वालं बॉन्ड आहे. किंवा कधीही मी अतुलकडे अशी पटकन जाऊ शकते की काही जर प्रॉब्लेम आला किंवा काय. आणि अतुल सुद्धा अप्रतिम कलाकार आहे. ह्या मालिकेचे पहिले 3-4 एपिसोड्स पाहिल्यानंतर माझ्या वडिलांनी मला मेसेज करून सांगितलं होतं की तू प्लीज त्याला सांग की तो खूप छान काम करतो. सो खूप मजा आली आहे मला. शार्दूल दादा इज लव्ह लव्ह. म्हणजे शार्दूल दादा, अगेन शार्दूल दादा आणि मी एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो, पण आम्ही कधी भेटलो नव्हतो कारण आमचे म्युच्युअल फ्रेंड्स खूप आहेत, खूप आहेत आमचे म्युच्युअल फ्रेंड्स. त्याच्यामुळे असे कनेक्शन होण्याचे चान्सेस खूप होते की अरे मग त्याचं ते ह्याचं ते अरे असं तसं वगैरे असं होण्याचे चान्सेस खूप होते. पण अपॅरंटली आम्ही ह्या सेटवर कधीच कोणाबद्दलच बोललो नाही दोघं सुद्धा. आणि आम्ही आमचा आमचा एक वेगळा बॉन्ड क्रिएट झाला. सो सुरुवातीच्या काळात मला थोडासा खडूस वाटला होता तो शार्दूल जेन्युइनली. सो मी त्याला म्हटले पण होते की तू नारळासारखा असं बाहेरून थोडासा टणक आहेस पण आतनं गोड आहेस वगैरे. पण नंतर लिटरली 4-5 दिवसात मला असं झालं अरे ये क्या चीज आहे, ये कौन है भाई, ये कौन है, ऐसा कौन होता है. सो शार्दूल दादा आपण म्हणतो ना की शार्दूल दादा आपल्या सगळ्यांसाठीचा धागा आहे की ज्याने आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. करेक्ट. त्यानंतर अंकिता निकरड जी तू आधी तिच्याशी अंकिता. सो अंकिता बद्दल अगेन बोलायला खूप आहे. अंकिता आणि मी एकमेकींना खूप आधीपासून ओळखतो. आम्ही काम एकत्र केलं राजाराणीची ग जोडीमध्ये. तिचंही असंच होतं की तिने आधीच्या मालिकेमध्ये माझ्या तेव्हाच रोल केला होता, पण तेव्हा तिचं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आता तिचं खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. सो मलाच सुरुवातीला असत होतं की यार ही इतकी चांगली का वागतीये. आणि म्हणजे पण मग नंतर असं झालं की नाही तिचं कॅरेक्टर आहे तसं. आणि ती आणि ऍक्च्युअल ऍज अ पर्सन ती खूप गोड आहे आणि जेवढी गोड आहे तेवढीच वेडीही आहे. तर आपल्याला असं होतं ना की अगं असं नव्हतं करायचं, हे करायचं होतं, असं आपलं असं माझं तिच्यासोबत खूप वेळेला व्हायचं, अजूनही होतं. पण अंकितासोबत आधी पेक्षा माझा आत्ताचा बॉन्ड खूप जास्त छान आहे, खूप वेगळा आहे, खूप काय म्हणू एक ट्रान्सपेरन्सी आहे त्यांना आमच्या दोघींच्या नात्यामध्ये, कारण आधी ती नव्हती, आत्ता ती आहे. सो मला त्याचं खूप चांगलं वाटतं की आता आम्ही यु नो नव्याने मैत्री झाली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. करेक्ट. तुझी लाडकी स्नेहल. स्नेहल इज ब्रो, हॅशटॅग ब्रो. स्नेहल भाई साहब, स्नेहल बद्दल मी खूप वेळ बोलू शकते कारण माझं तिच्यावर विशेष प्रेम आहे, ज्याच्यावरनं मला सगळे बोलतात. बरं ती या मालिकेत विलन आहे, ती मला सिरियल मध्ये खूप त्रास देत असते, पण माझं तिच्यावर जेन्युइनली विशेष प्रेम आहे कारण मी नाही बघितली स्नेहल सारखी मुलगी आजपर्यंत कधीच नाही बघितली. खूप गोष्टी असतात आणि खूप गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागत असतात आपल्या पर्सनल आयुष्यात सुद्धा आणि आपल्या प्रोफेशनल आयुष्यात सुद्धा. आणि ती मुलगी ज्या पद्धतीने ते हँडल करते ते खूप जास्त इन्स्पायरिंग आहे, खूप जास्त इन्स्पायरिंग. म्हणजे
स्नेहलचं आणि माझं कनेक्शनच तेव्हा झालं होतं जेव्हा ती माझ्याशी तिच्या घरच्यांबद्दल बोलली होती की माझी आई अशी, माझे बाबा असे होते, माझ्या नवऱ्याचं असं आहे वगैरे 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 एक्सपायझर. ती खूप लोकांबद्दल माझ्याशी बोलली होती आणि तेव्हा ती जे भरभरून बोलत होती ना, ज्याचं मला खूप कौतुक वाटलं की मी तिला भेटून हार्डली काहीतरी आठवडा वगैरे झाला होता आणि तरीसुद्धा ती माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करत होती, तर मला मला मजा येत होती तिच्यासोबत राहायला. आणि मी एक किस्सा सांगते. तुळसा होती तेव्हा, सो तिला माहिती येतो किस्सा. सो माझ्या मालिकेतला अण्णाजी जातात जो सिक्वेन्स होता, अण्णाजी गेल्याचा जो सिक्वेन्स होता, की जिथे आय थिंक सेटवर फार कोणी आर्टिस्ट नव्हते, तू होतास, अतुल होता, स्नेहल होती, आपण आपल्या चौघांचाच तो सीन होता आणि तुम्ही दोघं तेव्हा मेकअप रूममध्ये नव्हतात. आणि तो सीन केल्यानंतर मला म्हणजे अण्णाजी चिंधीसाठी सगळ्यात जवळची व्यक्ती ना. सो माझं माझ्या वडिलांसोबत वेगळं कनेक्शन आहे, तिचं तिच्या वडिलांसोबत वेगळं कनेक्शन होतं आणि आय डोंट नो वाय, पण तो सीन झाल्यानंतर मला कंट्रोलच नाही झाला आणि माझ्यासमोर म्हणजे मला सगळं सोडून पहिले स्नेहलला भेटायचं होतं आणि मी धावत धावत जाऊन स्नेहलच्या गळ्यात पडले आणि मी इतकी ढसाढसा रडत होते की तिला पहिले वाटले की मी हसतीये. तर ती म्हटली काय झाली अशी का हसतीये वगैरे. नंतर म्हटली अगं सोन्या तू रडतीयस म्हणून मग तिने मला परत जवळ घेतलं आणि तिचं असं झालं की काय झालं. म्हटलं काही नाही झालं, मला फक्त तुझ्या गळ्यात पडून रडायचं होतं आणि मी रडले. सो अशा आम्ही दोघी खूप रँडम गोष्टींवर गप्पा मारू शकतो आणि खूप वेळ गप्पा मारू शकतो, खूप वेळ. सो स्नेहल म्हणजे ही शिवानीची खरंच खूप छान, म्हणजे हा तिचा मूळ स्वभाव चांगला असल्यामुळे तिच्याशी एवढे लोक छान पद्धतीने कनेक्ट होतात. शिवानी तुला पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप नाही पण तुझ्याबद्दल बोलायचं राहिलं ना आईच्या. आम्ही सेटवर पोहोचलोय तरी सुद्धा मी कोणाला बद्दल बोलणार आहे चार शब्द प्रेमाचे कुणाल रसबरे यांच्या बाबतीत. तसं म्हणजे मी खरं तर शिवानीशी तेवढा जास्त कधी बोललो नाही, म्हणजे आपण कधी जास्त बोललो काय नाही, पण जेव्हा आम्ही बोललो तेव्हा आम्ही जेवढं बोललो ते आम्ही कोटाच भरून काढलं. बाहेर भेटूया. सकाळी सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर जे काय वाईब्स असतात कामाच्या, आ हा हा हा, शिवानी गाडी तिची पार्क करते. तर कुणाल रसबरे यांच्या बाबतीत चार शब्द प्रेमाचे. तर आम्ही दोघं, मला माहीत नाही तो माझ्या बाबतीत आधी काय विचार करायचा, पण मला त्याच्या ओव्हरऑल बिहेवियरवरनं असं वाटतंय की त्याला असं वाटत असेल की ही पोरगी ना जरा आतल्या गाठीची आहे वगैरे किंवा माजोडी आहे वगैरे, कारण तो तसाच वागायचा माझ्याशी तिचं काय आहे कौतुक वगैरे टाईप. पण मग एकदा आमच्या दोघांचाच आउटडोअरला सीन लागला, कारण त्याचा सीन झाल्यानंतर किंवा शॉर्ट झाल्यानंतर तो आम्हाला येऊन विचारतो प्रेमाने की ओके होतं ना, चांगलं वाटलं ना, छान होतं ना तुम्हाला, किंवा नाही झालं चांगलं तर मग परत विचार करणार प्रेमाने. सो त्याचं त्याचं कामावर खूप प्रेम आहे आणि आज मी कुणाला त्याला हक्काने सांगते की मला लवकरच त्याच्या फिल्ममध्ये काम करायचं आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून, त्याच्यासोबत मला काम करायची खूप इच्छा आहे. सो असं सगळं आहे. थँक्यू शिवानी, आणि तुला पण तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच काम कर, मोठी हो. आणि शार्दूल जसा म्हणाला की तुझं पण नाव एकदा ऑस्करच्या यादीमध्ये आम्हाला पाहिजे आणि अशी आमची इच्छा आहे की तू खरंच त्या लेवलचं काम करावं, अशी माझ्याकडनं आपल्या सगळ्या सबका फॅमिलीकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. आणि अजून जर मला काही वाटलं तर मी परत येऊन तुझ्यासोबत बोलणार आहे. चल बाय, कारण की आता कॉल टाईम आहे, तिला पटकन रेडी व्हायचं आहे. भेटूया, बाय, थँक्यू सो मच. चले तो आता तुला वेळ नसतो ना शूटिंगच्या शिवाय. आता तू ये माझ्या ब्लॉग मध्ये, मग तुला सांगतो. लाईक करा, शेअर करा आणि इंग्लिश इथून सुरुवात आहे तुझी. हे सबकाळ फॅमिली कडनं तुला, आमच्याकडनं सगळ्यांकडनं ही गिफ्ट आहे. धन्यवाद, धन्यवाद. आणि पुस्तक मराठीत आहे, वाचते. ओपन कर, काय लिहिलं त्याच्यात बघ. बघतो थांबा जरा. चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही.